आणि 10 दिवसांमध्ये देवीची पूजा त्या आरती सातत्याने त्या ठिकाणी 10 दिवस करण्याचं काम खऱ्या अर्थाने होत आहे. विशेष करून आपण आता आपल्याला देवीची सगळी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये केला. आणि कनगर गावच्या देवीला राजभवनी मला थोडं 11,000 रुपयाची जी काय आपल्याला काय म्हणतो ना शंकावती मातेला 11 शंकावती मातेला आपण 11,000 रुपयाची दिंडी देवाला दिल्यानंतर खरी वाटेल पाहता त्यांना सुद्धा गावकऱ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. आणि मला थोडासा कारचीला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची दिलगीर व्यक्त करतो, माफी मागतो. त्याचं कारण आपल्याला माहिती का जोगेश्वराकडे आपल्याला आरती होती, त्या दुसरी आरती आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जी काय सोनगाव सातारा होती मानुराय आरतीचा कार्यक्रम होता. यायला जरी उशीर झाला तर तुमच्या कामाला मात्र कधीच उशीर होणार नाही एवढं नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला सांगते. त्याचं कारण बऱ्याच दिवसापासून तुमची इच्छा होती त्या कर्वेदे साहेब वांगुरीपासून तुमचं मग लगाव करत आहे कोकडवेड्यापासून उमऱ्यापासून तर केंद्रापर्यंत आणि केंद्रापासून तर मानुरीपर्यंत मोठ्या रस्त्याचं काम आपण घेतलंय. लवकरात लवकर ती पूर्ण होईल अशी मळगांजेच्या मातीची अर्जी मी प्रार्थना करतो. आणि आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चालू सुरू झालंय मात्याला एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तर चांगला धोधो पाऊस होऊ दे आणि आमचा असणारा शेतकरी संकटातून मुक्त होऊ दे एवढीच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि उद्या तर येणारा दसरा असेल, दिपोळी असेल, पाडवा असेल, भाऊबीज असेल या सगळ्यांच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि दिपोळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला माझ्याकडे फरळाचा असेल पुरुष तर येतात असतात परंतु आमच्या महिलाला भगिनीला सुद्धा निमंत्रण देतो. आपण आमच्या घरी फराळाला दुसऱ्या दिवशी सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावा